आमिर शेख यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष अभिजित गोरे याला शिवीगाळ केली, मग ते भांडणं मिटवण्यासाठी मी इथं आलो होतो. मग भांडणं मिटवून मी जात असताना आमिर शेखनी मला बोलवलं की तू काय एवढा मोठा झाला का, तू त्याचं वकीलपत्र घेऊन आला इथं. मग तेवढं बोलून मी निघालो होतो. मग निघालो असता ते सगळे आतमध्ये होते ऑफिसमध्ये, सगळे बाहेर आले, मला घेरलं त्यांनी आणि मला मारहाण केली. गाडीवर बसलो असताना मोटरसायकलवर माझ्या, मला उतरूनही नाही दिलं त्यांनी आणि माझ्यावर 30 ते 40 लोकांनी इथं हल्ला केला. हल्ला केला असता आमिर शेख व आमिर शेखच्या साथीदारांनी मला मारहाण केली. मारहाण केलीवर मी गाडीवरनं उतरून काँग्रेस भवनकडे पळत असताना दरेकर सर आतून आले व त्यांना म्हटलं की इथं भांडणं करू नका आणि त्यांना थांबवलं. अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आमिर शेख व आमिर शेखचे कार्यकर्ते दरेकरांच्या पण अंगावरती गेले, त्यांना पण शिवीगाळ केली. आणि ह्यातनं सगळ्यातनं मी पुणे जिल्हा उपाध्यक्ष आहे विद्यार्थी काँग्रेसचा प्रफुल्ल पिसाळ, ह्यातनं मला मारहाण झाली. आणि घरी जात असताना आमिर शेख यांनी मला परत बोलवून घेतलं आणि म्हणले इथनं सरळ घरी जा, नाहीतर तुला माहिती आहे आम्ही कोणत्या नेत्यांकडे असतो व आम्ही काय करू शकतो, तुझ्यावर गुन्हा दाखल करीन. आम्ही नेत्यांचं आम्ही नाव घेऊ शकत नाही, पण ते अंतर्गत गटबाजी, अंतर्गत गटबाजीच म्हणावी लागेल आता याला. कारण काय, ह्यातनं भरपूर हानण्याचं कारण काय, हानण्याचं कारण हेच की मी पहिलं त्यांच्याकडे काम करायचो आमिर शेख यांच्याकडे. बरं, आता नवीन अध्यक्ष आलेत अभिजित गोरे पुण्याचे, मग नाना पटोले यांनी त्यांना नियुक्त केलं त्यांच्या पदावरती लेटरवरती, मग मी त्यांच्याकडे काम करतो. नाना पटोले आणि कोणाचे, दोन गट कोणाचे? आता गटबाजी तर ही मला माहीत नाहीये, फक्त आमिर शेख हे दुसऱ्या नेत्यांकडे असतात आणि आम्ही दुसऱ्या नेत्यांकडे, नेत्यांचं नाव घेऊ शकत नाही. कदम यांच्याकडे ते असतात सगळ्या आतापर्यंत, विश्वजित कदम आणि गुन्हा दाखल झाला नाही किंवा तुमच्याकडे तुम्हाला मारहाण झाली असं आहे का? नाही नाही, गुन्हा दाखल करून घेतलाय काल पोलिसांनी. नाही पण विश्वजित कदम नाना पटोले असा वाद आहे का? असं तर म्हणता येणार नाही पण असू शकतो ह्यांच्या मनात असलं तर. कुणाच्या? कार्यकर्त्यांच्या. कारण भांडणं करायचं मी उद्देशाने आलोच नव्हतो. अध्यक्ष कोणाच्या बाजूने? नाना पटोलेंकडे की नाना भोंशे? अजून आमचं बोलणं झालेलं नाही. शहर अध्यक्षांचं आमचं बोलणं नाहीये, 3-4 दिवस झाले, त्यांचे बंधू आजारी असल्यामुळे, सिरियस असल्यामुळे त्यांचं आमचं बोलणं. कोणत्या गटात आहेत मग? कदमांच्या माजी आमदाराच्या समोर अशा पद्धतीने विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आणि तुम्ही भांडणं करता ते, आणि तुम्ही काय या संदर्भात नानाकडे तक्रार दाखल करणार? नाना भाऊंच्या कानावर ह्या गोष्टी गेलेल्या आहेत, अजून नाना भाऊंनी ह्याच्यावर वक्तव्य केलेलं नाही. पण ते दोन गट आहेत, मग शहर अध्यक्ष कोणाचा आहे? नाना पटोलेंचं आहे की कदमांचं, विश्वजित कदम? शहर अध्यक्ष हा पक्षाचा आहे एवढंच आम्ही सांगू शकतो, एवढं मला माहित नाही. तुम्हाला मारहाण करणारे कोण आहेत पक्षाचे? आमिर शेख यांचे. पक्षाचे नाही, पक्षाच्या बाहेरचे होते ते. आमिर शेख यांनी बोलून घेतले. आमिर पक्षाचा एनएसयूचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमिर शेख. पण ते कुठल्या गटाचा कदमांचा आहे की नाना पटोलेंचा? आम्ही नाही सांगू शकत त्या गोष्टी, कारण आम्ही एक किरकोळ सामान्य कार्यकर्ता आहे. आणि पण एवढं आहे की मला जी मारहाण झाली त्याचा सगळा प्री प्लॅन होता त्यांचा, की ते पक्षाच्या लोकांनी केला की बिगर पक्षाचे? अर्धे पक्षाचे लोक होते ना, अर्धे बिगर पक्षाचे लोक होते. गट नाही माहित आम्हाला कुठला. सर्वप्रथम तर माझ्यावर जे काही आरोप झालेले आहेत ते सर्व चुकीचे आहेत. जो गुन्हा दाखल झालेला आहे तो चुकीचा आहे. मी सर्व आरोपांचं खंडन करतो. विद्यार्थी संघटना चालवत असताना असे छोटे मोठे वाद हे होत असतात आणि हे आमचे पक्षातील अंतर्गत वाद आहेत. यामध्ये त्या मारहाणीमध्ये माझा कुठेही संबंध नाही आणि या सर्व बाबींमध्ये माझा कुठेही तीळ मात्र संबंध नाही. परंतु काही विघ्नसंतुष्टी लोकांच्या माध्यमातून माझं नाव याच्यामध्ये ओढलं जात आहे. मी या सर्व बाबी राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या कानावर टाकलेले आहेत. ते दौऱ्यावर असल्यामुळे सध्या त्यावर काय कारवाई करायची, कशा प्रकारे यावर सामोरे जायचं यावर आमची काही चर्चा झाली नाही. परंतु काही दिवसांमध्ये आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या माध्यमातून या सर्व विषयाचा उघडा 100% करण्यात येईल. यामध्ये कुणाची चूक आहे, कुठल्या लोकांनी या वादाला एवढ्या पातळीवर आणलं आणि लोकांसमोर आणलं याचा नक्की खुलासा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून होणार आहे. आणि जे काही गुन्हे माझ्यावर दाखल झालेले आहेत ते माझे वकील हायकोर्टामध्ये खरं किंवा खोटं हे गुन्हे दाखल आहेत ते सर्व उघडकीस नक्कीच आणतील आणि आपल्या समोर सर्वांसमोर ते असेल. तर माझी विनंती आहे की हे पक्षातील अंतर्गत वाद आहेत, याला कुठेही बाहेर असं एवढं मोठं स्वरूप आपण देऊ नये अशी माझी विनंती आहे. धन्यवाद.